करायचं आहे काय की गेले 20 वर्ष आपण क्लासिकल आणखीन फोक याचे क्लासेस घेऊन याचे शोज रन आउट करतोय. कारण आत्ता सध्या काय झालेलं आहे की पालकांचाही दृष्टिकोन बदलला आहे की नृत्यामागचं होणारे जे काही शारीरिक व्यायाम आहे याची जाण पालकांना पण आता बऱ्यापैकी आली आहे. त्यामुळे पालकांनी क्लासेसला आवर्जून मुलींनी क्लासिकल शिकावं किंवा मुलीच असं नाही पण बायकासुद्धा एक्सरसाइज होत नाही आमचा काही म्हणून फोकसाठी आवर्जून येतात आणि जे काही माझे शोज असतात त्याच्यामध्ये स्वतः सहभाग घेतात. आणि गेले 2006 सालापासून मी फोकचे शोज रन आउट करते. 15 वर्ष झाले, बायकांची काही कमतरता नाही आहे त्यामुळं हे बऱ्यापैकी त्याचा प्रसार होतोय. पण अजून जावा आणि अजून व्हावा कारण त्याच्यामागे सायंटिफिक रिझन आहे की ॲक्युप्रेशर जे पायाला नृत्याने होतं ते अजून पालकांना त्या लेवलपर्यंत अजून ती समज काही आलेली नाही आहे. गेले मी एक 25-30 वर्ष झाले क्लासेस सुरू केलेत. माझे जिल्ह्यातील रहिमतपूर, कोरेगाव, म्हसवड, फलटणला, पाचगणीला क्लासेस होते. साताऱ्यात सुरू करण्याचा माझा आधी हे नव्हता पण एकंदरीतच सर्व पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की मुलींना ह्याची आवड आहे म्हणून मग क्लास सुरू केले. साधारण 2000 सालापासून साताऱ्यातील आपल्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत क्लासेसच्या. म्हणजे मी तर आत्ता माझ्याकडे मुली येतात, मी आवर्जून पालकांना सांगते की तुम्ही ह्या ह्या महिन्यात जर आलात तर तुमचं वर्ष बुडणार नाही. साधारण जूनमध्ये आमचे हे येतात, फॉर्म्स येतात आणि परीक्षा दर वर्षाला एकच असती. काही पालक काय करतात की साधारण डिसेंबरच्या आसपास आपण क्लास लावूया पण मग त्या मुलीचं वर्ष वाया जातं. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की आठवड्यातले 2 दिवस क्लासिकलचे शो क्लासेस असतात. समजा अगदी पालकांनी नाही तिला अगदी IT व्हायचं, इंजिनियर व्हायचं, हू देत, पण एक एक्सरसाइज म्हणून जरी ती शिकली आणि तिने 2 आठवड्यातले 2 दिवस जरी क्लासेस लर्न आउट केले ना तर तिचे पॉकेट मनी कुठेही जाणार नाहीत. आणि माझा स्वतःचा अनुभव आहे की एक डॉक्टर इंजिनियर जेवढं कमवू शकत नाही की नाही त्या लेवलला डान्स टीचर्स कमवू शकतात. पण तेवढे एफर्ट्स पण घ्यावे लागतात, तेवढं झोकून द्यावंही लागतं त्याच्यात. सर्वात प्रथम मी 2013 साली माझ्या ताई आहेत स्वाती देठनकर त्यांच्याबरोबर सिंगापूरचा शो केला होता आम्ही. आणि त्याच्यानंतर मग मी वैयक्तिक हाँगकाँगला, थायलँडला, युरोपला, प्रागला आणि आत्ता श्रीलंकेला इथे जाऊन आम्ही शोज केलेत क्लासिकलचे, फोकचे, कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतलेत. आणि सांगण्याचा आनंद होतो की आम्हाला गोल्ड मेडल, सिल्वर मेडल हे सगळी बक्षिसं मिळालेली आहेत प्रत्येक ठिकाणी. आम्ही आता कसं, एक तर माउथ इश्यू होतो, तुमचं शिकवणं चांगलं पाहिजे तर ॲटोमॅटिकच पालक त्याचा प्रसार करतात. पण साधारण जसं आता रेडिओजवाले आहेत किंवा काही आता मीडिया ह्या बाबतीत खूप उपयोगी पडतो सध्या, आपल्याला पेपरला ॲड देऊ शकतो किंवा जसं आता हे चॅनल्स आहेत यूट्यूबला तुम्ही जर काही हे केलं तरी तुमचा प्रसार आणखीन त्याचं हे होऊ शकतं आणि व्हा व्हा ह्याचा प्रसार. कारण हे मला जसं साऊथला प्रत्येक घरामध्ये ही एक पूजा म्हणून शिकवलं जातं नृत्य, भरतनाट्यम ही एक पूजा म्हणून तुम्हीही करा, तसं असं मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे एक पूजा म्हणून हे नृत्य शिकायला काहीच हरकत नाही. तर एक शारीरिक त्या मुलीमध्ये होणारा विकास जो आहे पायांच्या ॲक्युप्रेशर आणि त्याच्या स्टेप्सनी ते फार गरजेचं आहे की आपलं घर, संसार हे सगळं सांभाळायचंच आहे, त्याला पहिला रेफरन्स आहे. पण साईड बाय साईड स्वतःकडे एक कला, आत्ताचं सध्या जसं आपण करोनाचा काळ बघतोय बरीच माणसांची मानसिकता खूप प्रमाणात ढासळलेली आहे, बऱ्याच जणांचे काही काही वाईट गोष्टी ऐकायला मिळत आहेत, काही आत्महत्या करण्याकडे प्रवृत्त होत आहेत. तर ह्यासाठी एक कला जोपासणं अत्यंत गरजेचं आहे आणि नृत्यकला ही अशी कला आहे की ज्याच्यात शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होतो. त्यामुळं मी आवर्जून सांगेन की भलेही करिअर करू नका पण किमान एक हाऊस म्हणून स्वतःकडं एक लक्ष देण्यासाठी म्हणून नृत्याचे क्लासेस किंवा नृत्य तुम्ही आवर्जून करा आणि शिका.